न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटी आणि स्वर्गीय जयंतराव ससाने मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार लहू कानडे आणि उपनगराध्यक्ष करण ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित कामगारांसाठी कामगार श्रमिक कार्ड योजना नोंदणी अभियान प्रभाग क्रमांक 13 मध्ये राबविण्यात आलंय। या कामगार श्रमिक कार्ड योजनेअंतर्गत अनेक प्रकारच्या सुविधा मिळणार असल्याचं यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाने आणि परदेशीताई यांनी बोलताना सांगितलंय। श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटी व काँग्रेस कमिटीच्या सर्व सेलच्या वतीने व स्वर्गीय जयंतराव ससाने मित्रमंडळाच्या वतीने तसेच आमदार लहूजी कानडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व पदाधिकारी मिळून जी केंद्र शासनाची योजना आहे किंवा संघटित कामगारांची नोंदणी श्रमिक कार्ड द्यायचं त्यांना नोंदणी करून त्याचं अभियान सुरू केलेलं आहे। आजचा पहिला दिवस आहे आणि कॉलेजच्या परिसरामधील सिद्धार्थनगर तसेच दुसरं शिबिर आपल्या गोंदणी भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आणि तिसरं शिबिर या ठिकाणी आज आपण प्रभाग क्रमांक 13 नागरिकांसाठी जिजामाता चौकामध्ये करतो आहोत। या माध्यमातून ज्या काही या योजनेचा फायदा आहे की ज्या ज्या कामगारांची नोंदणी या माध्यमातून झाली असंघटित कामगारांची की त्याच्यामध्ये घरकाम करणाऱ्या आपल्या महिला भगिनी असतील, दुकानामध्ये काम करणारे आपले सगळे सेल्समन असतील, बांधकामाचे कामगार असतील, या सर्वांची नोंदणी यामध्ये करून त्यांना विविध प्रकारच्या योजना त्यांना फायदा मिळणार आहे। त्याच्यामध्ये त्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे, उद्या व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे, तसेच समजा उद्या त्यांच्या मुलीचं लग्न आलं तर त्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा आर्थिक मदत त्या मिळणार आहे, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे, जर समजा तो कामगार काही आजाराने आजारी पडला त्याच्या दवाखान्याचा खर्चसुद्धा या योजनेतून मिळणार आहे। ही योजना राबवण्याच्या एकच उद्देश आहे की आपल्या स्वतंत्र श्रीरामपूर शहरामध्ये जे असंघटित कामगार आहे त्यांना कोणत्या प्रकारचं संरक्षण नाही तर ज्या या नोंदणी केल्यानंतर त्यांना अनेक प्रकारच्या योजनांचा फायदा मिळून त्यांना संरक्षण मिळणार आहे, विमा मिळणार आहे, असं एक सगळ्या प्रकारची चांगली योजना आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि स्वतंत्र शहरभर पुढच्या 5 दिवसामध्ये लागोपाठ आम्ही सगळ्या शहरामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये हे अभियान घेणार आहोत। मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जे जे संघटित कामगार आहेत त्याच्यामध्ये बांधकाम कामगार असतील, घरामध्ये काम करणाऱ्या आपल्या महिला भगिनी असतील किंवा जे आपल्या दुकानामध्ये काम करणारे सेल्समन असतील त्या सर्वच लोकांनी या योजनेचा फायदा घेऊन जास्तीत जास्त नोंदणी करावी व या योजनेचा लाभ घ्यावा। धन्यवाद। कामगार श्रमिक कार्ड योजना, आयुष्यमान भारत योजना व मोफत मतदार नाव नोंदणी अभियान प्रभाग क्रमांक 13 सर्व नागरिकांना जाहीर आव्हान। आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांना आनंदाची बातमी, असंघटित कामगारांसाठी श्रमिक कार्ड योजना, आयुष्यमान भारत योजना, मतदार नावनोंदणी व दुरुस्ती योजना कॅम्प आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांसाठी आमदार लहूजी कानडे, करणदादा ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गवासी जयंतराव ससाने साहेब मित्रमंडळ व शहर काँग्रेस कमिटी यांच्या प्रयत्नांनी आयोजित केले असून आपण सर्वांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आव्हान तसेच ओनली बजरंग ग्रुप, सहारा ग्रुप, भीमरत्न प्रतिष्ठान, शिव सर्कल मित्रमंडळ, जय श्रीराम ग्रुप, राजमाता युवा मंच, साई सेवा ग्रुप, जगदंबा युवा प्रतिष्ठान, जय बजरंग युवा वडार मित्रमंडळ, सह्याद्री मित्रमंडळ, गुरुदेव मित्रमंडळ, भीम सम्राट युवक संघटना, खालसा ग्रुप, जय अंबे मित्रमंडळ, तुळजा भवानी मित्रमंडळ, जिजामाता तरुण मित्रमंडळ, साईनगर युवा मंच, जय श्रीराम ग्रुप, अयोध्या मित्रमंडळ, मसोवा चौक मित्रमंडळ, शिवाजी नगर मित्रमंडळ, साई कॉर्नर मित्रमंडळ, ज्येष्ठ अशा प्रकारे
तसेच जन आयोग तसेच राजरत्न मित्र सैनिक मित्र मंडळ अशा प्रकारे ह्या सर्व योजना आहे। तरी ह्या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा। श्रमिक कार्ड पण आपल्याकरता फार महत्त्वाचे आहे। तसेच आयुष्यमान भारताची योजना, ह्या दोन योजना सर्वात महत्त्वाच्या आहे। आणि नाव नोंदणी, मतदानात नाव नोंदणी पण सर्वात महत्त्वाची आहे। सर्वांनी याचे लाभ घ्यावे। यावेळी नाव नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती। न्यूज सुप्रवन साठी अभिषेक सोनोने, श्रीरामपूर।